महाराष्ट्रात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी 13 मे रोजी पार पडेल. या दिवशी बहुचर्चित अशा बीड मतदारसंघातही मतदान होईल. बीडमधील लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे विरुद्ध भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यात होईल. विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची 2 टर्मची खासदारकीची कारकीर्द संपुष्टात आली असून आता त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून संधी देण्यात आली आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांची कारकीर्द अंधारात गेल्यासारखी झाली होती. पण पंकजा मुंडे यांची कमांड असणाऱ्या राज्यातील किंबहुना मराठवाड्यातील ओबीसी मतांची सहानुभूती हातची जाऊ नये म्हणून भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना स्थान देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी पंकजा यांचं मन विशेष रमलं नाही. पंकजा यांचं पक्षातील स्थान ढळमळीत झालंय अशा चर्चा मागील 2 वर्ष सातत्यानं सुरू होत्या. त्या पक्ष बदल करतील अशाही चर्चा मध्यंतरी बऱ्याच रंगल्या. आता भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका पंकजा मुंडेंना बसेल अशी शक्यता मतदारसंघात चर्चिली जात असताना पवारांनी विश्वास दाखवलेले बजरंग सोनावणे यांनी जोरदार मुसंडी मारली. ते पंकजा मुंडेंचा पराभव करून जायंट किलर ठरण्याच्या तयारीत आहेत. पण बजरंग सोनावणे यांची मतदारसंघात ताकद किती आहे आणि त्यांच्या जमेच्या बाजू नेमक्या कोणत्या आहेत याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय. बजरंग सोनावणे हे मागील 20 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत. सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष ही महत्वाची पदं त्यांनी आपल्या कारकिर्दीत भूषवली. सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्न राहून काम करणारे बजरंग सोनावणे हे राज्याला परिचित झाले ते 2019 लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात दिलेल्या झुंजीमुळे. धनंजय मुंडे आणि अजित पवारांशी असलेली जवळीक ही सोनावणे यांना बीडच्या राजकारणात वाढीव वजन देऊन गेली. राजकारणातील यशानंतर त्यांनी बांधकाम व्यावसायिक क्षेत्रातही चांगलं यश मिळवलं. त्यानंतर बार्शी भागातील आर्यन शुगर आणि केज मधील येडेश्वरी कारखान्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. शेतकरी कुटुंबातून मोठं झालेलं व्यक्तिमत्व म्हणून बजरंग सोनावणे यांची ओळख निर्माण झाली. याच ओळखीचा फायदा उचलण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 2019 बीड लोकसभा जागेसाठी पक्षाकडून त्यांच्यासाठी उमेदवारी मिळवली. त्यावेळी मात्र सोनावणे यांचा पराभव झाला. आता ही निवडणूक पूर्व 1 महिन्यापर्यंत बजरंग सोनावणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा भाग होते. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांशी जवळीक साधली होती. मात्र बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव लोकसभेसाठी फायनल झाल्यानंतर सोनावणे यांचं नाव त्यांच्या विरोधातील लढतीसाठी घेतलं जाऊ लागलं. त्याचवेळी शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे यांचंही नाव राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी चर्चेत होतं. मात्र नंतर एकूण ताकदीचा अंदाज घेता त्यांचं नाव मागे पडलं. पण शेवटी पंकजा मुंडेंना टफ फाईट देण्यासाठी पवारांनी बजरंग सोनावणे यांनाच का संधी दिली आणि सध्या बीडची राजकीय परिस्थिती काय आहे याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया. म्हणजे कारखानदार म्हणून बजरंग सोनावणे यांचं काम चांगलं आहे. शेतकऱ्यांसाठी नेहमी सहकाऱ्याच्या भूमिकेत असलेल्या सोनावणे यांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून आपलं वेगळं वर्चस्व गेवराई, केज, माजलगाव, अंबाजोगाई, बार्शी भागात निर्माण केलंय. 2 साखर कारखाने व्यवस्थितपणे चालवल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी चांगलं मत आहे. या उलट पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध त्यांनी थकबाकीवरून निशाणा साधत प्रचारात आघाडी घेतलेली आहे. दुसरं कारण आहे मराठा जातीचा बजरंग सोनवणे यांना होत असलेला फायदा. मराठा आरक्षण आंदोलनाचं लोण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे. मराठा आरक्षण आंदोलन चालू असताना छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी आणि मराठा हा वाद निर्माण झाला आणि काही काळानं तो चिघळला. बीडमधील सध्याच्या लढाईला मराठा विरुद्ध ओबीसी असं स्वरूप देण्यात आलं असून बीडमधील मराठा मतपेटीकडे बजरंग सोनावणे यांचा डोळा आहे. बीडमधील अनेक भागात पंकजा मुंडे यांना प्रचारासाठी आल्यानंतर मराठा बांधवांकडून विरोध झाला. मनोज जरांगे पाटलांनीही कार्यकर्त्यांना आतून मराठा उमेदवारांचं काम करण्याच्या सूचना दिल्याच्या चर्चा आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याचं साधारण चित्र आहे असं जाणकार सांगतायत. पुढे तिसरं कारण म्हणजे मुंडे कुटुंबाविरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी. 2009 ते 2024 या कालावधीत गोपीनाथ मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची लिगसी, ओबीसी मतदारांचा सपोर्ट आणि भाजपनं ताकद लावल्यानं प्रीतम मुंडे आणखी 2 वेळा निवडून आल्या. मात्र बीडमध्ये त्यांना विकास कामाच्या मुद्द्यावर फारसा प्रभाव टाकता आला नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल काहीशी नाराजी मतदारसंघात होती. सध्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र येऊन निवडणूक लढवत असले तरीही लोकांच्या मनात असलेली ही नाराजी बजरंग सोनावणेंना लाभदायक ठरेल असं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे. चौथं कारण म्हणजे बजरंग सोनावणे यांचं कामाचं नेटवर्क. जिल्हा परिषद अध्यक्ष,
आणि सदस्य असताना बजरंग सोनावणे यांनी परिणामकारक कामं केली. लोकांशी सातत्यानं संपर्क ठेवलेला पाहायला मिळाला. त्या तुलनेत मागच्या 5 वर्षात पंकजा यांचा मतदारांशी तेवढा कनेक्ट दिसला नाही. 2019 विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बराच वेळ त्या अज्ञातवासात गेल्या होत्या. भाजप पक्षातही त्यांना साईडलाईन केलं गेल्याची परिस्थिती दिसून येत होती. हा पण मागं काढलेल्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला होता ही गोष्ट विसरून चालणार नाही. पण तरीही बजरंग सोनावणे यांनी जनसंपर्काच्या मुद्द्यावर वन स्टेप पुढे टाकलेली पाहायला मिळते. पुढे 5वं कारण आहे शरद पवार यांची सभा आणि त्यामुळे सोनावणे यांना मिळणारा पाठिंबा. प्रकृती अस्वस्थ असली तरी शरद पवार आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोर लावताना दिसत आहेत. बुधवारी नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी जंगी सभा घेतली होती. त्या सभेचा प्रभाव कमी करणारी सभा शरद पवारांनी गुरुवारी घेतली. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत शरद पवारांच्या भाषणाने बजरंग सोनावणे यांना 10 हत्तींचं बळ मिळालंय. त्याआधी 4 दिवस अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या सभेनं सोनावणे यांच्यासाठी वातावरण निर्मिती केली होती. बीडमधील एकूण मतदानाचं गणित पाहता मराठा, वंजारी, मुस्लिम, दलित, ओबीसी, माळी आणि धनगर मतांची मोड बांधण्यात बजरंग सोनावणे यांनी पुढाकार घेतलाय. त्यातल्या त्यात लाखोंच्या संख्येनं असणारा मराठा मतदार हा निर्णायक ठरणार आहे. मोदींनी मागच्या काही सभांमधून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुस्लिम मतदारांना डिवचलं. त्यामुळे व्यथित झालेल्या मुस्लिमांचा पाठिंबाही सोनावणे यांना मिळण्याची शक्यता आहे. एकूणातच बीड मधील बजरंग बाप्पा सोनावणे हे पंकजा मुंडेंच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत असं चित्र मतदारसंघात आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? बीड लोकसभेच्या जागेवर कोण विजयी होईल? मुंडे यांचं वलय भेदून बजरंग सोनावणे जायंट किलर ठरतील का? तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना? जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे. सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.